हाय फ्रेंड वेलकम बैक टू माय चैनल नान शोभा इवत चिकन कबाब मारो याव तर अंत तोरस्ता इदिनी बन्नी अदक्केने सामग्री बेक अंत नान हेळ्कोड्तीनी नम्मने स्टाइलू कबाबन नान मारो हेळ्कोड्ता इदिनी चिकन कबाब मारोदक्के नानु अर्ध केजि चिकन तगोंबंदिदिनी मत्ते नानु रेडिमेड कबाब पौड्र इंद मारता इदिनी तेजोदु हाफ केजि गे वन पैकेट कबाब पौड्र मत्ते तेजुद्ध जिंजर गार्लिक पेस्ट निम्हत्र यहाँ ब्रांड है आ ब्रांड हाँकोड़ी वन स्पून अच्छारद पुड़ी स्वल्प साल्ट हाकोती मत मोटे तक नानू मोटे मोटे फस्ट हाकोती मत अच्छारद पुड़ी मत कबाब पौड्र वन पैकेट फुल हाकोता हाफ के जी वन स्पून जिंजर गार्लिक पेस्ट हाकी स्वल्प साल्ट आलि पौड्रलू आलि कबाब पौड्रलू स्वल्प साल्ट नोड़क स्वल्प हाकड़ी इको कई नीट फुल कल्सकोती नोड़बू कल चना कल ईर बीटमी कई कल्सको कलदे चिकन हाकती इधर मिनिमम निम्म हत्र टाइम हाफ एन अवर नेकोड़ी इला हत निम्स आने अब उप खार क्लीन इटकोड़े आमले चना टेस्ट बरते मेले कवर तर बर वे वे कोटिंगली तुम टेस्टी ईटी कई कलबिटू नान वनवर आगे कलता नोड़बूद फुल ता फुल कई कई फ्रेशी कल ता क्लीन फुल कल्सक हाफ एन अवर आगे आचे को फ्रिजल फ्रीजरल बेड़ फ्रिजली इकोबूद इला ना आचे इटिबिटू हाफ एन अवर आदमे कबाब यहाँकोड़ी बनी यहाँ मत करियोदे बे नोड़ी कबाब मोदी हाकी ग्यास आनकू स्वल हाकड़ोण या मत एणे यूज आगोद इशे हाकी चूल मेले कोटिंग नमे तोरस्तारेबड़ी मन ओर टेस्ट इतना क्लीन एण्णे बेसको यार मनलू ईफरेंट अड़े मोद्री मत नान कोने नो स्किबे मत लाइक को सब्सक्राइब मोड़ी निम्न फ्रेंड्स निम्न फैमिली मेंबर्स के वीडियो शेयर मत कोने नोड़ीलवा वीडियो नोड़ लाइक ओके लाइक बनी हेगंत तोर्ती एणे बस आगे नोड़बू चिकन क्लीन कल्कल वन अवर आयु चिकन कल्सको इव फुल का मध्य मुरी इकू ना चिकन मोण कबाबू इन सारी ईर क्लीन कल्सकोड़ी इव कल्सकीन नोड़बू ऐनू जास्ती कोटिंग मेले हुषार बिटी
ಯಾವುದೇ ರೀತಿ ಸಿಡಿಯೋದಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಬ್ಬರು ನೀರು ಹಾಕ್ಕೊತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಚಟ್ಪಟ ಅಂತ ಸಿಡ್ದು ಹೋಗುತ್ತೆ ಮುಖದ ಮೇಲೆಲ್ಲ ನೋಡ್ಬೋದು. ಮಧ್ಯ ಮೂರಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇದೇ ಥರ ರೋಸ್ಟ್ ಮಾಡೋಣ. ಫ್ಲೇಮ್ ಜಾಸ್ತಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ಕಪ್ಪಗಾಗುತ್ತೆ, ಒಳಗಡೆ ಬೆಂದಿರಲ್ಲ ಚಿಕನ್ನು. ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಇದೇ ಥರ ಕರೆಕ್ಟ್ ಮೆಥಡಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ತಿರುಗಿಸ್ತಾ ಇರಬೇಕು. ನೋಡ್ಬೋದು ಆಯಿತು. ನೋಡಿ ನಾನೊಂದು ವೈಟ್ ಸೀಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಪ್ಲೇಟಲ್ಲಿ. ಒಂದು ರೌಂಡ್ ಆಯಿತು. ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹಾಕ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಹುಷಾರಾಗಿ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳಿ. ಕ್ಲೀನಾಗಿ ಬೇಯಿಸ್ಕೊತೀನಿ. ಅದು ಇನ್ನೂ ರೋಸ್ಟ್ ಆಗಬೇಕು. ಇವಾಗೆ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ನೋಡ್ಬೋದು ಯಾವುದೇ ರೀತಿ ನೂರೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೇಯ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನೋಡ್ಬೋದು. ಒಂಚೂರು ಎಣ್ಣೆ ಸಿಡಿತಾ ಇಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನೋಡ್ಬೋದು ನೀವೇ. ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕೆಮಿಕಲ್ ಇರೋವಂಥ ಬಣ್ಣ ಕಲರ್ ಫುಡ್ ಕಲರ್ ಯಾವುದು ಯೂಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ನ್ಯಾಚುರಲ್ ಆಗಿರುವಂಥದ್ದು ಕಬಾಬ್ ಪೌಡ್ರು ಮತ್ತು ಚಿಲ್ಲಿ ಪೌಡ್ರ್ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಅದರಿಂದ ಅದು ರುಚಿಯಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ಇದೇ ಥರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಮತ್ತು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಲ್ಲಿ ನನಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ, ಓಕೆನಾ. ಎಲ್ಲ ಆಯಿತು ಕಬಾಬು. ಇವಾಗ ಗ್ಯಾಸ್ ಆಫ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇವಾಗ ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬನ್ನಿ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೂ ಇದೇ ಥರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ನಾನು ಮಾಡಿರೋಂಥ ರೆಸಿಪಿ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನೋಡಿ ನಮ್ಮ ಮಗ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಅರ್ಜೆಂಟ್ ಮಾಡ್ತವನೆ ಕಬಾಬು, ಅವನಿಗೆ ಕಬಾಬ್ ಅಂದರೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ. ಯಾವಾಗೂ ಅಪರೂಪಕ್ಕೆ ಒಂದು ಟೈಮ್ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಯಾವಾಗೂ ಮಾಡಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ತಿನ್ನಂಗೆ ನೋಡಿ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ಇದೇ ಥರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ ನನಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿ. ಮತ್ತು ನನ್ನ ವಿಡಿಯೋನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನನ್ನ ವಿಡಿಯೋ ಇಲ್ಲಿಗೆ ಎಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಗುಡ್ ನೈಟ್, ಬಾಯ್ ಬಾಯ್.